आली रुपाली विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर कसे आहात सगळे? आय होप सो मजेत असाल नेहमीप्रमाणे. तर आज काय नवीन आणि आज आपण काय बनवतोय? आणि आज आपण बनवत आहोत मसाला दूध विथ मसाला. सो लेट स्टार्ट. मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी केशर घेतलेला आहे, त्यानंतर 10 काजू, 10 ते 15 बदाम, त्याच्यानंतर पिस्ता, चारोळी 2 टेबलस्पून, त्यानंतर हे भिजवलेले पिस्त्याचे काप आहेत, त्यानंतर वेलचीपूड आणि साखर घेतलेली आहे. आता मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आणि त्याच्यामध्ये मी दूध घातलं. या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी अगदी फुल फॅट मिल्कचा वापर केलेला आहे. याला आपण छान उकळी घेऊया. पाहू शकता की आता दुधाला साय निघत आहे कडेकडेने. आता आपण हे दूध 1-10 ते 15 मिनिटांसाठी असंच स्लो गॅसवर उकळीसाठी ठेवूया. आणि मी सगळे ड्रायफ्रूट्स या मिक्सिंग जारमध्ये काढलेले आहेत आणि आपण केशरसुद्धा यामध्येच फिरवून घेणार आहोत. या प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण हा सगळा जो मसाला आहे तो दुधामध्ये मिक्स करूया. तुम्हाला जर जास्त घट्ट दूध नको असेल तर तुम्ही काही मसाला शिल्लक ठेवला तरीही चालेल, कारण हा जो मसाला होता तो 1 लिटर दुधासाठी आपण प्रॉपर वापरू शकतो इतका झालेला आहे. आता मी याच्यामध्ये साखर घातली चवीनुसार. दुधाला अगदी खरपूस उकळून घेतलेला आहे मी आणि आता त्याच्यावरून काही केशरच्या काड्या घातल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वरून काही केशर, त्यानंतर बदाम, पिस्त्याचे काप. आता आपलं मसाला दूध पिण्यासाठी रेडी आहे आणि आता आपण ते सर्व्ह करूया. आणि आजचं हे मसाला दूध तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण परत भेटूया एका मस्त नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. सो बाय.